हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य भरतीबाबत अत्यंत महत्वाच्या अपडेट्स विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा। तर गाइज, आपण सर्वांना माहिती असेल की आरोग्य विभाग भरती जी जिल्हा परिषदद्वारे कंडक्ट करण्यात येणार होती 15 आणि 16 तारखेला, तर ही भरती स्थगित करण्यात आलेली आहे। परवा एक GR प्रसिद्ध झाला आणि त्या GR मध्ये कम्प्लीट माहिती देण्यात आलेली आहे की 15 आणि 16 तारखेला तुमची भरती जी होणार होती ती स्थगित करण्यात आलेली आहे। म्हणजेच की त्या दिवशी तुमच्या एक्झाम्स आता कंडक्ट होणार नाही। कारण की गाइज, त्यामागील दोन कारणे त्यांनी सांगितलेली आहे। त्यांचा GR जो काही त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे, त्या GR मध्ये दोन कारणे त्यांनी नमूद केलेली आहे। सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे MPSC चे जे काही गट ब च्या संवर्गाच्या मुख्य परीक्षा आहेत त्या सुद्धा त्याच दिवशी कंडक्ट करण्याचे ठरलेले होते आणि त्या एक्झाम सोबत आपल्या आरोग्य विभाग भरतीच्या एक्झाम्सचा क्लॅश होत होता। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांचे फॉर्म फिलअप केलेले होते त्या सर्व परीक्षार्थ्यांना पेच निर्माण झालेला होता की नेमक्या कोणत्या एक्झाम्स द्यायच्या। त्यामुळे हा सर्व पेच आणि गोंधळ कमी करण्यासाठी परीक्षा जी काही आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरतीची ती स्थगित करण्यात आलेली आहे। हे एक कारण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि दुसरं कारण म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या काही 2019 पासून ज्या भरत्या निघालेल्या नाही आहे जिल्हा परिषद मध्ये, त्या सर्व कारणांमुळे बरेच अशी पदे आहेत जी रिक्त आहेत, ज्यामध्ये क्लर्कची पदे असो किंवा अंगणवाडी सेविकांची पदे असो, याबरोबरच बरेच काही पदे आहेत जी अजूनही रिक्त आहेत। तर अशा सर्व पदांची जी काही जाहिरात आहे ती कलेक्टिव्हली काढायची आणि सर्व जाहिरात काढल्यानंतर परीक्षांचे फॉर्म फिलअप झाल्यानंतर सर्व परीक्षा एकाच वेळेस कंडक्ट करायच्या, असं जे काही नवीन सूचना आहेत त्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या होत्या। तर या नवीन सूचनांवर विचार करून आता हे एक नवीन अपडेट समोर आलेलं आहे, म्हणजेच की परीक्षा स्थगित करण्याचा। परीक्षा स्थगित झालेल्या आहेत गाईज, परंतु रद्द झालेल्या नाहीत। म्हणजेच की तुमच्या परीक्षा होणार आहेत। जेवढ्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं होतं, फॉर्म फिलअप केलेले होते, त्या सर्व परीक्षार्थींचे एक्झाम्स कंडक्ट होणार आहेत, परंतु थोडासा आणखी डिले होणार आहे। त्यामागे एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला बाकीच्या जे काही रिक्त पदांसंदर्भातील जाहिराती मिळणार आहेत त्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही इलिजिबल असाल तर अप्लाय करू शकतात आणि कलेक्टिव्हली त्या एक्झामसाठी सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात। त्याचबरोबरच तुमचे जे काही परीक्षा आहे गट क ची, म्हणजेच की जिल्हा परिषदच्या आरोग्य भरतीची, त्यासुद्धा कंडक्ट होणार आहेत। फक्त थोडा आणखी डिले होण्याची शक्यता आहे। परंतु गाईज, जे काही या एक्झाम्स 2019 पासूनच्या झालेल्या नव्हत्या, भरत्या झालेल्या नव्हत्या, तर त्या सर्व भरत्या म्हणजेच की एकूण 13,000 पदांच्या जे काही जाहिरात आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचा जो काही GR आहे तो अगोदर प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर आपल्याला नवीन जाहिरात पाहावयास मिळू शकते आणि नवीन जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन आपल्याला वेळापत्रक सुद्धा पाहण्यास मिळू शकते, ज्यामध्ये आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषदच्या जे काही आरोग्य विभागाच्या भरती सुद्धा आहेत त्यांच्याविषयी सुद्धा नमूद केलेलं असणार की केव्हा तुमच्या एक्झाम्स कंडक्ट करण्यात येतील। गाईज, आपण आता सर्वांना फक्त काही दिवस आणखी वाट पाहायची आहे, कारण की येत्या 10 दिवसांमध्ये नवीन GR प्रसिद्ध होणार आहे सामान्य प्रशासन विभागाकडून, ज्यामध्ये सर्व मार्गदर्शक सूचना राहणार आहेत कशा पद्धतीने तुमच्या जाहिरात प्रसिद्ध होतील बाकीच्या पदांसाठीच्या आणि कधीपर्यंत तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल त्या संदर्भात सुद्धा माहिती या नवीन GR मध्ये देण्यात येईल। जेव्हा केव्हा हा GR प्रसिद्ध होईल, जेव्हा केव्हा तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध होईल, तेव्हा मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाईज, अशा पद्धतीने हे एक नवीन अपडेट होतं, कारण की बऱ्याच परीक्षार्थींच्या मनात संभ्रम आहे की तुमच्या परीक्षा कंडक्ट होतील किंवा नाही, किंवा ज्या काही आरोग्य विभाग भरती झालेली आहे त्यासारखे जर का रद्द झालं तर काय होणार। तर गाईज, तुमच्या परीक्षा रद्द होणार नाही आहे, स्थगित झालेल्या आहेत काही दिवसांसाठी, कारण की आता नवीन ज्या काही 13,000 पदांच्या जाहिरात आहे त्या निघणार आहेत। त्यांच्या एक वेळा फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला कलेक्टिव्हली तुमच्या एक्झाम्स पाहण्यास मिळू शकतात। एक्झाम्स ज्या काही आहेत गाईज, तुमच्या जिल्हा निवड समितीकडूनच होणार आहे। म्हणजेच की समिती वाईज, जिल्हा वाईज तुमच्या एक्झाम्स ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट होणार आहेत, कारण की बऱ्याच जास्त पदांसाठीच्या जाहिरात प्रसिद्ध होतील आणि एक्झाम्स होणार आहेत, त्यामुळे सर्व एक्झाम्स ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य होणार नाही। त्यामुळे काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम्स होणार आहेत। परंतु ग्रामविकास विभागाने सांगितलेलं आहे की एक्झाम्स 101% कंडक्ट होणार आहेत, फक्त काही दिवस तुम्हाला डिले होऊ शकतो। कारण की जो काही ग्रामविकास विभागाकडून नवीन सूचना देण्यात आलेल्या होत्या की सर्व एक्झाम्स कंडक्ट करा, कारण की जिल्हा परिषदेच्या जे काही बाकीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कामाचा ताण वाढत चाललेला आहे, त्यामुळे हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि हा एक निर्णय जर का आपण एका दिशेने पाहिलं तर होऊ शकते की आनंदाचा आहे, कारण की बाकीच्या पदांसाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो। ज्या पदांचे भरती आता निघणार आहेत, जाहिराती निघणार आहेत, जर का तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही त्या पदांसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात आणि नंतर ही एक्झाम आणि तुमच्या आरोग्य विभागाची एक्झाम सुद्धा
कंडक्ट होणार आहेत। तर अशा पद्धतीने नवीन जाहिराती लवकर प्रसिद्ध होतील, त्यानंतर आपल्याला वेळापत्रक पाहावयास मिळेल। वेळापत्रक जेव्हा केव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे। आय होप की तुम्हाला जे काही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या मनातील जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झालेले असतील। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।